खोडदगावचे ग्रामपंचायत सदस्य योगेश शिंदे व अश्वमेघ युवा मंच खोडद साकेचे अध्यक्ष विशाल पाणमंद व सामाजिक कार्यकर्ते प्रमोद एरंडे यांच्या संकल्पनेतून पंकज कुचिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 101 झाडांच्या वृक्षारोपणाचा संकल्प करत खोडद येथील कुचिक एरंडेवाळा येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला चिंच, जांभूळ, आवळा वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. या निमित्ताने युवा नेते अमित बेनके, ग्रामपंचायत सदस्य संदीप घायतडके, नवनाथ पोखरकर, योगेश शिंदे, रवींद्र थोरात, पोलीस पाटील सुहास थोरात, उद्योजक बाळा खेरे, संतोष शिरकर, निलेश गोरडे, विकास तांबे, अश्वमेघचे अध्यक्ष विशाल पाणमंद, प्रमोद एरंडे, गोकुळ गायकवाड, इंद्रभान गायकवाड, अनिल मुळे, केतन वाळुंज, मनोहर थोरात, अभिमुळे, गणेश गायतडके आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी अमित बेनके, इंद्रभान गायकवाड, योगेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र थोरात यांनी तर आभार पंकज कुचिक यांनी मानले. सर्व संकट भाऊ मित्र परिवार आणि त्यांच्या वतीने उपस्थित ग्रामस्थ वाढदिवसानिमित्त जो पंकज भाऊंनी उपक्रम हाती घेतला आहे, रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावून रस्त्याचं रस्त्यावर होणारं प्रदूषण कमी करते, ऑक्सिजन जास्तीत जास्त कसा सर्वांना मिळेल याची गरज आहे, ऑक्सिजनची याची जाणीव झालेली असताना त्या गोष्टीचा गांभीर्य लक्षात घेऊन पंकजभाऊंनी हा जो उपक्रम सुरू केला आहे त्याला माझ्या वतीने, माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने पंकजभाऊंना वाढदिवसांच्या शुभेच्छा देत असताना या उपक्रमालाही शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. आमचा सर्वांचा सहकारी मित्र पंकज कुचिक याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वाढदिवसाचं औचित्य साधून तालुक्याचे युवा नेते, तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अमितजी बेनके साहेब यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण आपण या वाढदिवसाच्या निमित्ताने संपन्न करतो. मला आवर्जून एक गोष्ट उल्लेख करायची आहे की अलीकडं तरुणांची पाश्चिमात्य संस्कृतीचा अनुकरण करून वाढदिवस साजरा करण्याची पद्धत सुरू झालेली आहे, परंतु या आमच्या सहकारी मित्रांनी हा असं काही न करता आपण वाढदिवसाच्या दिवशी हजर होता असं कोणतंही काम वेगळं काम न करता एक समाजाच्या दृष्टिकोनातून उपयोगाचं जे काम ठरेल आणि समाजाची बांधिलकी जपत असताना जे फायद्याचं काम होईल ते कसं आपल्याला करता येईल या दृष्टिकोनातून हा स्तुत्य उपक्रम राबवण्याकरिता मनावर घेतला आणि विशेष करून फळझाडं लावण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आणि तो आपल्या शुभ हस्ते वृक्षारोपण करून हा प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न या आमच्या सर्व तरुण सहकाऱ्यांनी केलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं तालुक्याचे युवक नेतृत्व आदरणीय अमितजी बेनके साहेब, बाळाभाऊ खैरे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य संदीपजी घायकडके, आमचे सहकारी मित्र ग्रामपंचायतीचे सदस्य योगेशभाऊ शिंदे, ग्रामपंचायतीचे सदस्य नवनाथजी पोखरकर आणि अश्वमेघ युवा मंचचे खोडदचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र विशालभाऊ पानमन, खोडदगावचे विद्यमान पोलीस पाटील सुहाजी थोरात, सर्व मान्यवर मंडळी या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलात. आपलं सर्वांचं मी आमच्या समस्त ग्रामस्थ मंडळी खोडद यांच्या वतीनं आपल्या उपस्थितीबद्दल आपणाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि मी अमित शेठ बेनके साहेबांना विनंती करतो की आपण या वृक्षारोपण वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलेल्या वृक्षारोपणाबद्दल दोन शब्द बोलावं आणि पुन्हा एकदा आमच्या सहकारी मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त कराव्यात. पंकजच्या वाढदिवसानिमित्त जमलेले सर्व आमचे सहकारी मित्र, वाढदिवस कसा साजरा करावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पंकजने आज त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने सगळ्या युवकांना दाखवून दिलेलं आहे की आपला वाढदिवस हा कोण्या ढाब्यावर किंवा हॉटेलला न करता आपल्या गावामध्ये जेवढी झाडं लावते ते लावून त्याचं संगोपन आणि जोपासना करण्याची जबाबदारी या सर्व मित्रमंडळींनी गावकऱ्यांनी घेतलेली आहे. पंकजनी जो उपक्रम हाती घेतला आहे त्यांच्या मित्राच्या सहकाऱ्यांनी त्याला मी शुभेच्छा देतो आणि धन्यवादसुद्धा मानतो की हा उपक्रम बरीचशी लोक मंडळी चालतात. पण मी आज स्वतः हे मागायला आलो की मी वाढदिवसाला जो संकल्प केला होता तो पूर्णत्वास गेला आहे का नाही आणि हे बघण्यासाठी आलो असताना जवळपास
50 एक झाडं लावून त्यांची झालेली आहेत आणि अजून काही एक झाडं ते किती लावणार आहे सगळी सगळी साधारणतः 100 दरम्यान झाडं पुढं अजून लावणार आहेत. त्या उपक्रमाला मी आमचे मार्गदर्शक जुन्नर तालुक्याचे बाकी जिल्ह्यात आमदार वल्लभशेटजी बेनके, सर्वांचे युवकांचे मार्गदर्शक विद्यमान आमदार अतुलदादा बेनके, आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, त्याचबरोबर माझ्यासमवेत आलेले माननीय बाळासाहेब खैरे, संतोषजी शेरकर सर, विकासजी तांबे, सर्व उपस्थितांच्या शुभेच्छा देतो. त्याचबरोबर पुनश्च एकदा पंकजराव यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आहेत. धन्यवाद. सगळा मित्रपरिवार उपस्थित राहिला आणि पंकजच्या वाढदिवसानिमित्त ही जी संकल्पना प्रमोद भाऊ आणि विशाल भाऊंनी आम्हाला जी सुचवली त्याला सर्व तरुणांनी प्रतिसाद देत सगळं वृक्षारोपण करण्यात आलं तिथं आणि सर्व मित्रपरिवार या ठिकाणी वृक्षारोपणासाठी जमला त्यांचे सगळ्यांचे आभार. खऱ्या अर्थानं विशालभाऊ पानमन, प्रमोदजी रेंडे आणि योगेश भाऊ शिंदे आपले ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांच्या संकल्पनेतून आणि संदीप जी गायतडके यांच्या संकल्पनेतून हा विषय इथे त्यांच्या नियोजनाखातर मार्गी लागलेला आहे. त्यामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये साधारणतः शिवसेनेचे नेते आपले इंद्रबांजी गायकवाड उपस्थित आहेत, नवनाथजी पोकरकर हे उपस्थित होते, ग्रामपंचायत सदस्य अशोमुख युवा मंचचे खोडदगावचे अध्यक्ष विशालभाऊ पानमन उपस्थित होते, सर्वच मित्रपरिवार अमित शेठ बेनके यही काही कालावधीसाठी त्या आले होते, या सर्वांचे मनापासून आभार. खऱ्या अर्थानं गायकवाड साहेबांनी जो विषय सांगितला कोरोना कालावधीमध्ये ऑक्सिजनचा खूप तुटवडा जाणवत असताना एक यांनी संकल्पना मांडली की शिंदे साहेबांनी विशालभाऊंनी त्या संकल्पनेला दुजोरा देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावण्याचं काम केलं खऱ्या अर्थानं केलं गेलं पाहिजे ही मनात संकल्पना आली आणि ते पूर्णत्वास केले गेलेले. एवढं माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वजण उपस्थित झालात, सहकार्य लाभलं, त्यांचं मनापासून अभिनंदन व आभार.